तालुक्यामध्ये चिटफंड मध्ये गुंतवणूक केली तर महिन्यात दुप्पट करून मिळतील अशा प्रकारची स्कीम केल्या काही महिन्यांपासून सुरू होती। या स्कीम मध्ये ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांनी तक्रार दाखल करावी अशा प्रकारचे आवाहन पोलिसांनी करून देखील कोणी पुढे येत नव्हतं। अखेर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विशेष पोलीस स्क्वॉड तयार करीत तपासाचे आदेश दिले। उरण तालुक्यातील कोप्रोली गावात इको गाडीमधून चिट फंडचे पैसे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। यावरून कोप्रोली गावात सापळा रचला असता पकडण्यात आलेल्या इको गाडीमधून ट्रॅव्हलर्स बॅग मिळाल्या। या बॅगांमध्ये 10 करोड रुपयांची रोख रक्कम असल्याचं समोर आलं। यावेळी गाडीत असलेल्या सतीश गावंड आणि श्रीकांत गावंड यांच्याकडे पैशाबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। पैसे कुठून आणल्याचा योग्य स्रोत न सांगितल्याने पोलिसांनी पैसे ताब्यात घेत दोन आरोपींना अटक केली आहे। प्राईज चीट अँड मनी सेक्युलेशन स्कीम कंपनीच्या नावाने आरोपी लोकांकडून लाखो रुपये घेत होते। महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष देत आरोपींनी करोडो रुपये गोळा केले असल्याचं चौकशीत समोर आलंय। ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्यांनी समोर येऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केलं। यामध्ये उरण पोलिसांच्या हद्दीमध्ये फिरकून या ठिकाणी राहणारे सतीश जे आरोपी आहेत त्याच्यामधले यांच्याकडनं जवळपास 9 कोटी 97 लाख रुपये 10 कोटी रुपयाची मालमत्ता कॅश जप्त करण्यात आलेली आहे। यामध्ये लोकांना कमी दिवसामध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडनं डिपॉझिट स्वीकारताना ते मिळून आलेले आहे। त्यामध्ये त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी स्वतःहून सापळा रचून कारवाई केलेली आहे। यामध्ये गुन्हा दाखल आहे। गुन्हा जवळपास सीआर 41/23 चिटी विथ फॉर्जरी त्याचबरोबर प्राईस चिटमेंट सर्क्युलेशन बॅरिंग ऍक्ट आणि व्हॅल्यू ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट ऍक्ट या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे।